साठ वर्षामध्ये कुठेही भाजपच्या बाजूला आदरणीय पवारसाहेब गेलेले नाहीत, झुकलेले नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेब हे दिल्लीसमोर झुकणार नाही. घुसमट होत असताना सुद्धा ते सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे निष्ठावंत होते विचाराला आणि पवारसाहेबांना, म्हणून ते तसेच पवारसाहेबांच्या विचाराबरोबर राहिले. पण त्यांना संधी कुठे मिळत नव्हती. विचाराला आज कुठंतरी अडचण येण्याची शक्यता असल्यामुळे पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा विचार टिकवण्यासाठी, जपण्यासाठी, आज लढण्यासाठी तयार आहेत. आदरणीय पवारसाहेबांची स्वाभिमान सभा ही उद्याच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला संध्याकाळी 4 वाजता दसरा चौकामध्ये होणार आहे. खरं तर पवारसाहेबांना आम्ही सर्वजण विनंती करत होतो की सप्टेंबर महिन्यामध्ये ही सभा घेऊया, पण साहेबांचं आणि कोल्हापूरचं एक वेगळं प्रेम आहे, रक्ताचं नातं आहे आणि त्याच्याचबरोबर पवारसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला दसरा चौकामध्येच ही सभा घ्यायची आहे. त्यामागे एक फार मोठं कारण आहे. छत्रपती शाहू महाराजांचा विचार आदरणीय पवारसाहेब असेल आम्ही सर्वजण हे आत्मसात करून त्याच्यावर काम करत असतो. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करत असतो. म्हणून उद्याच्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी ठिकाण एकदम पवित्र आणि विचाराने पावन झालेलं निवडलेलं आहे. इथं असणारे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष असतील, सर्व तालुक्यांचे प्रमुख असतील, जिल्ह्याचे VV पाटील असतील, तसंच युवकचे रोहित असतील, आम्ही सर्व प्रदेशचे कार्यकर्ते व पदाधिकारी मिळून लोकांशी चर्चा करत आहोत. पण उद्याचं नियोजन खूप सुंदर झालेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना जातं. खरं तर ज्या ज्या तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण गेलो, कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि उद्या कदाचित जागा कमी पडेल अशी परिस्थिती होऊ शकते असं आम्हा सर्वांना वाटतं. सर्व लोक स्वतःहून, स्वतःच्या गाडीली, स्वतःच्या खर्चाने आदरणीय पवारसाहेबांचे 4 शब्द ऐकण्यासाठी येतील आणि सुंदर अशी सभा उद्या होईल असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतो. आल्यानंतर ते हाच संदेश देत आहेत, भाजपचा विचार हा लोकांच्या हिताचा नाही. आज जे काय या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि कोल्हापुरात जी दंगल आणण्याचा करण्याचा प्रयत्न काही विचाराने केला, त्या विचाराच्या विरोधात हे राजे आहेत. आणि राजे हे संदेश राजकीय कुठलाही देत नाही, हा विचाराचा संदेश देत आहेत की आज महाराष्ट्रामध्ये कुठला विचार जगला पाहिजे, टिकला पाहिजे. आणि तिथं दसरा चौकामध्ये सभा घेण्याचं ते एक प्रमुख कारण आहे. तुम्ही तिथं गेल्यानंतर स्मारक कोणाचं आहे, तर छत्रपती शाहू महाराजांचं आहे. आणि आसपास जे हॉस्टेल्स आहेत, जे शाहू महाराजांनी बांधले होते, ते सर्व समाजासाठी बांधले होते. का? सर्व समाजातल्या मुलामुलींना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. आणि हा संदेश हे राजेसुद्धा देत आहेत आणि आदरणीय पवारसाहेबसुद्धा उद्याच्या सभेच्या माध्यमातून देत आहेत. त्यामुळे राजकारण हे बाजूला ठेवा, चर्चा होणार पण चर्चेला धुडकावून कुठंतरी विचाराला पक्क राहणं, एक भूमिका घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि उद्या ते होताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पक्ष आणि कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, पदाधिकारी महत्त्वाचे आहेत. राहिला प्रश्न या कार्यालयाचा, या बाबतीत काय करायचं, तर आदरणीय पवारसाहेब सांगतील. कार्यालय पॉश आहे म्हणजे त्याच्यातून सामान्य लोकांचे प्रश्न सुटतात असं नाही. खरं तर कोल्हापूर महानगरपालिका जी आहे, तिथं पूर्वी राष्ट्रवादीच्या विचाराचे अनेक नगरसेवक हे निवडून येत होते, पण हळूहळू तो आकडा कमी होत गेला आणि तेवढेच नगरसेवक निवडून येत होते ज्यांची स्वतःची ताकद होती. मग इथल्या जिल्ह्याच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचा विचार भक्कमपणे ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता, पण होतं असं. मी या जिल्ह्याच्या बाबतीत बोलतो आहे असं समजू नका, पण ठराविक जिल्ह्यांमध्ये तिथं असणारे आमदार जर निवडून नाही आले आणि त्या जिल्ह्यातून एकुलता एक एखादा आमदारच निवडून येत असेल, तर जेव्हा सत्ता येईल त्या सत्तेमध्ये मंत्रिपदसुद्धा आपल्यालाच मिळेल अशी काही नेत्यांची भावना असावी. म्हणून त्या त्या जिल्ह्यामध्ये
प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पक्षाला संपवण्यामध्ये काही नेत्यांचाच हात असावा असं आत्ता कुठंतरी कार्यकर्त्यांकडनं ऐकायला मिळत आहे. पवारसाहेबांचं कुटुंब काय हे तुम्हाला सांग. पवारसाहेबांच्या कुटुंबामध्ये पवार येतातच, पण पवारसाहेब जेव्हा म्हणतात की उद्यापासून मी लोकात जाणार, त्या म्हणण्याचा अर्थ एकच आहे की पवारसाहेबांचं कुटुंब राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि महाराष्ट्र हा पुरं राज्य हे पवारसाहेबांचं कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंब फुटलं, पक्ष फुटला याच्यापेक्षा विचाराला आज कुठंतरी अडचण येण्याची शक्यता असल्यामुळे पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा विचार टिकवण्यासाठी, जपण्यासाठी, आज लढण्यासाठी तयार आहेत आणि त्यांना ताकद देण्यासाठी हे सर्व पदाधिकारी पवारसाहेबांबरोबर आहेत. हे बघा, कोण काय उल्लेख करतं ह्याच्याकडे किती आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. बावनकुळे साहेब हे भाजपचे राज्याचे प्रमुख आहेत. ते तर प्रयत्न करणार नाही की त्यांची पार्टी कुठंतरी ताकदवान झाली पाहिजे. ज्या पद्धतीने मराठी अस्मिता जपणारा शिवसेना पक्ष त्यांनी फोडला, विकासाचं धोरण घेऊन काम करणारी राष्ट्रवादी फोडली, त्याच्यावरनं एकच सिद्ध होतं की भाजपला स्वतःच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर विश्वास राहिला नाही. म्हणून इतर नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये ते इम्पोर्ट करत आहेत. आणि मग अशी परिस्थिती असताना बावनकुळे साहेबांना वाटेलच ना की इतर मोठे नेते आले पाहिजेल. आणि साहेब आल्याशिवाय कदाचित त्यांनी जे काय विचारात घेतलेलं आहे ते सिद्ध होणार नाही. पण ते विसरून गेलेले आहेत की साहेब हे महाराष्ट्राचा विचार जपणारे एक कार्यकर्ते आहेत. 60 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि या 60 वर्षामध्ये कुठंही भाजपच्या बाजूला आदरणीय पवारसाहेब गेलेले नाहीत, झुकलेले नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेब हे दिल्लीसमोर झुकणार नाही. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न व्यर्थच राहील. त्याच्यापेक्षा संघटनेकडे त्यांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न जे कुठले लोकल नेते सांगलीचे आहेत, खरं तर आजपर्यंत त्यांनी लोकांच्या हिताचे किती प्रश्न मांडले हे मला माहीत नाही. पण सांगलीचं समीकरण बघून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हे करत आहेत असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे खूप लक्ष देऊन चालणार नाही. आदरणीय जयंतराव पाटील साहेब पवारसाहेबांबरोबर पहिल्या दिवसापासून आहेत आणि शेवट पण राहतील असा विश्वास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आदरणीय पवारसाहेब जेव्हा या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्याच्या आधी डिफेन्स मिनिस्टर होते, तेव्हा देशाच्या हितासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र हितासाठी सुद्धा आदरणीय पवारसाहेब दिल्लीमध्ये काम करत होते. अशा पद्धतीने काम करत असताना राज्यामध्ये कोणावर तरी विश्वास टाकायचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सर्व लोकांवर आदरणीय पवारसाहेबांनी विश्वास टाकला. तुम्ही मुश्रीफ साहेबांच्याबद्दल बोलत असाल तर 98 त्यांना संधी द्यावी असं अनेक लोकांचं मत नव्हतं, तरीसुद्धा ही व्यक्ती माझी आहे, मी म्हणतो म्हणून यांना संधी द्या असं आदरणीय पवारसाहेब बोलले होते आणि त्यांना तिथं संधी मिळाली. त्यानंतर पदं कशी मिळत गेली याचा अभ्यास तुमच्या सर्वांचा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असं झालं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठराविक नेते हे तिथं निर्माण झाले, त्यांची ताकद तिथं वाढत गेली. ताकद नेत्यांमुळेच होती असं मी म्हणणार नाही, पण नेत्यांबरोबर इतर पदाधिकारी जे कार्यकर्ते होते त्यांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत होती. पण ती घुसमट होत असतानासुद्धा ते सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे निष्ठावंत होते विचाराला आणि पवारसाहेबांना, म्हणून ते तसेच पवारसाहेबांच्या विचाराबरोबर राहिले. पण त्यांना संधी कुठं मिळत नव्हती. आज जे झालं आहे, मोठे नेते आता पलीकडे गेलेले आहेत, तर मी ज्या ज्या तालुक्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि इतरही जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण फिरलो, तिथे असणारे ताकदवान निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्हाला एवढंच सांगत आहेत की आता खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराने, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याने खुला श्वास घेतलेला आहे. पूर्वीची जी कुठली आपली ताकद होती त्यापेक्षा कितीतरी जास्त ताकदीने आम्ही सर्वजण लढू आणि याच्यामुळेच पवारसाहेबांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, कारण त्यांचा विश्वास हा लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर आहे.